आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाड येथील अंध जहांगीरला बळ हवंय व्यवसायासाठी. कुरुंदवाड येथील जहांगीर मनेर हे अंध आहेत, पण त्यांना स्वाभिमानानं जगायचं आहे. यासाठी त्यांनी सगळ्या समाजाला आवाहन केलं आहे, सर्वांनीच बळ द्यावं. कुरुंदवाड पुरोगामी विचारांचं शहर, लढाई आणि संघर्ष पाचवीलाच. जहांगीर मनेर हा अंध आहे, पण त्याला स्वाभिमानानं जगायचं आहे. त्याची इच्छा आहे, अंध असेन पण मी उद्योग करू शकतो, माझ्याकडे वेळ आहे आणि तो व्यवसायात गुंतवायचा आहे आणि स्वबळावर जगायचं आहे. यासाठी कुरुंदवाड शहरातील वेगवेगळ्या पक्ष आणि संघटनांनी आपल्याला मदतीसाठी पुढे यावं. जगण्याची उमेद आहे, पण इच्छा आहे व्यवसाय करण्याची. कुरुंदवाडच्या नगरपालिकेनं अंधांसाठी सगळ्या योजना, अपंगांसाठीचा निधी आणि मानवतेची सांगड घातली तर जहांगीर यांची स्वाभिमानानं जगण्याची इच्छा पूर्ण होईल. आजही ते घराबाहेर पडतात, वाहने आणि वाऱ्याचा अंदाज घेतात आणि पावलं मोजतात आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी दररोज येतात आणि पुन्हा सायंकाळी घरी परततात. अंधत्वावर मात करण्यासाठी आवश्यकता आहे मानवतेच्या सहकार्याची. काय नाव आपलं? जहांगीर मनेर. जहांगीर मनेर. मनेर गाव कुठलं? कुरुंदवाड. कुरुंदवाडचे. आता तुमच्या हातामध्ये दिसते ही काठी पांढरी, कशाचं प्रतीक आहे म्हणायचं? ही पांढरी काठी म्हणजे एक आम्हाला स्पेशली आमच्यासाठी एक तयार केलेलं आहे की त्यामध्ये तीन कलर आहेत वेगळे. कोण कोण? एकच कलर लाल आहे, एक पूर्ण पांढरा आहे आणि एक शेवटचा जे आहे कलर लाल आहे. बर. लाल कलर जे आहे ते इझीमध्ये माणसाला दिसू शकतं. बघ, अंधारातून एखादा माणूस जरी आला तर त्याला हे पांढरा कलर जाणून असू शकते. आज तुम्हाला जे अंधत्व आलेलं आहे, मला वाटते लहानपणापासून आहे. लहानपणापासून. काय सांगू शकाल तुमची कहाणी? मी लहानपणापासून अंधशाळेतच शिक्षण घेतो. आणि मग लहानपणापासून तुम्हाला अंधत्व आलं, याच्यासाठी कुठे शिक्षण घेतलं का तुम्ही? कोल्हापूरच्या अंधशाळेमध्ये. कोल्हापूरच्या अंधशाळे. अंधशाळेमध्ये घेतला. काय काय शिकवलं गेलं त्या ठिकाणी? तिथं संगीत, ब्रेलिपी बारावीपर्यंत पूर्ण केलं. बारालिपी बारावीपर्यंत पूर्ण केलं. बारावीपर्यंत तुम्हाला तिथं पूर्ण शिक्षण मिळालं. आज तुम्ही म्हणजे अंध असताना देखील लिहिता वाचता येते तुम्हाला? आमची ब्रेलिपीमध्ये पूर्ण शिक्षण आहे. हां, ब्रेलिपी म्हणून वेगळा एक आमच्यासाठी उपक्रम. बर. त्याच्या माध्यमातून आम्ही सगळं हे करू शकतो, वाचन वगैरे करू शकतो. आता तुम्हाला एखाद्या पुस्तक वगैरे वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकताय का? आमचं वेगळं आहे पुस्तक. तुमचं पुस्तक वेगळं आहे. स्पर्श ज्ञानाने वाचता येते. कशाच्या? स्पर्श ज्ञानाने. स्पर्श ज्ञान. त्या पुस्तकामध्ये नुसता स्पर्श केला की तुम्हाला त्यातले अक्षर समजतात तुम्हाला? आता घड्याळ देखील आमच्या अशीच आहे, मोबाईल देखील अशीच आहे. हां, मोबाईल देखील आमच्यासाठी स्वतंत्र आहे. तुमचे स्वतंत्र मोबाईल आहेत? स्वतंत्र म्हणजे त्यात अँड्रॉइड मोबाईलमध्ये तुम्ही टॉक बॅकची व्यवस्था केली ना पेशंट. बर. आणि त्या माध्यमातून तुम्ही सगळे हे काय प्रॉब्लेम येतो. मानकर न्यूजसाठी कुरुंदवाडहून मोहन जमादार.